तर अब दाढी नाही ते आमच्या अंग काटे तू पाहिले आहो. आता कसं माहिती का पूर्ण पण इकडे हेच आहे ना शेतीच आहे ना त्याला मग साप असणार दामने असणार मोठमोठे सोडू नका बरं का. तर मित्रांनो आज आपल्याला नगर रोड केस मध्ये येतून दिलीप नाना हारगुडे उद्योजक यांनी कॉल केला. साप काय मारलेला नाही आणि आजूबाजूनी शेती आहे. शेती जरी असली तरी हा रूम मध्ये गेलेला आहे साप आहे त्याच्यामुळे आपल्याला तो रेस्क्यू करायला लागणार आहे. व्यवस्थित पकडून त्याला आपण सोडून देऊया. सुजित नाना काळे यांनी कॉल केला होता आणि आज इथे जवळपास असल्यामुळे मग तसंच पुढे कॉल आलेले आहेत. आमची टीम इकडे पोहोचलेली रूममध्ये गेले का एवढं सगळं शोधले नाही कॉपऱ्यात निघाले स्टोर रूम मध्ये ना उंदीर वगैरे उंदराचे होल वगैरे आणि स्टोर रूम मध्ये पाईप वगैरे कोणतंही सामान. आता शेती आली की तुम्हाला माहिती आहे की सामान आपल्याला काढायलाच लागतो रोज आणि तो अशा पद्धतीने नाग बघू शकता तुम्ही गावाची स्पॉट आणि कशा पद्धतीने दिसतंय पूर्णपणे. मराठीमध्ये नाग इंग्लिश हिंदी इंडियन स्पेक्टेकल कोबरा आवाज देतो आहे बघूया कशा पद्धतीने.
तर आपण त्याला आता बाहेर घेऊया. गेला कतरा लागून तर अव दाढी नाही ते चिटकलेले सापाले केस नाहीत कधी. तर ते म्हणतात की मोठा साप होता खूप, आणि तुम्ही बघितलं किती मोठा निघला आता पूर्ण शेतीचे म्हणल्यावरती इथं खूप साप असणार. आमच्या अंग काट होतो पाहिले आता कसं माहिती का पूर्णपणे इकडे हेच आहे ना शेतीचे ना त्याच्यामुळे साप असणार. दाम नाही असणार मोठ मोठे सोडू नका बरं का. ज्यावेळेस नागाला भीती जाण होती त्याच्या वेळेस ते पानाकडे जास्त येतात. आता जास्त वेळ नाही घेत आपण काय करणार त्याला भरून घेणार आहे. आता यांची मीटिंग सीझन चालू झाले एका टायमिंगला दोन दोन तीन तीन चार चार दिसतात बघू ना चेक करा की बाबाले बरं कडे दिसत बाबाचं 75 वय पण बाबांनी हॉटेल लाईन मध्ये जो 3 नंबरचा पाईप आहे ना 3 नंबरच्या पाईप मध्ये 3 हॉटेल तो उचलला आयलो म्हणलं एवढं जडतच ओव्हर केलं तर बाटपण बोंबलत पडत. आता मला ते मग यांनी आणलं तुम्हाला बोलून आता पण घेऊ नाही हे